हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? आज पुन्हा आपण भेटतो आहे एका नवीन व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ हा स्पेशल व्हिडिओ आहे, कारण आज आहे 15 ऑगस्ट. आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील नॅशनल वॉर मेमोरियलला. चला तर मग बघूया नॅशनल वॉर मेमोरियल सदर्न कमांड. यामध्ये आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आउटडोअर गॅलरी, इनडोअर म्युझियम, मराठा गॅलरी, राजस्थान गॅलरी, तसेच ॲम्युनिशन गॅलरी. वॉर मेमोरियलमध्ये शिरल्या शिरल्या आपल्याला भारताचा मोठा झेंडा फडकताना दिसतो. नॅशनल वॉर मेमोरियल सदर्न कमांड हे भारतातील पुणे शहरातील एक युद्ध स्मारक आहे, जे स्वातंत्र्यानंतरच्या युद्धातील शहीदांना समर्पित आहे. तसेच दक्षिण आशियातील हे एकमेव असे युद्ध स्मारक आहे, जे नागरिकांच्या योगदानाने उभारले गेले आहे. या म्युझियममध्ये असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला भारतीय सैनिकांच्या कथा आणि बलिदानाचे स्मरण करवते. आपल्याला इथे सर्वत्र संगमरवरी दगडावर हुतात्म्यांचे नावं कोरले गेलेले दिसतात. हे म्युझियम घोरपडी येथे आहे, जे पुण्यात सिटी सेंटरपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. कारगिल वॉरमध्ये वापरला गेलेला MiG-23BN फायटर एअरक्राफ्ट आपल्याला या म्युझियममध्ये आउटडोअर गॅलरीत ठेवलेला पाहायला मिळतो. लिबरेशन ऑफ गोवा तसेच इंडो पाकिस्तान वॉर 1971 वापरल्या गेलेल्या INS त्रिशूलची सुद्धा प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला मिळते. शूर पराक्रमी युद्धाच्या गोष्टी ऐकताना महाराजांचे नाव निघाले नाही असे होत नाही. या ठिकाणी आपण एक मराठा सेक्शनसुद्धा बघू शकतो, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या घडलेल्या घटना आणि त्यांच्या टॅक्टिक्स अँड वेपन्स आपल्याला पाहायला मिळतात.
म्युझियमला आठवड्यात 7 दिवस व्हिजिट करू शकतो. याचा टायमिंग सकाळी 9:30 ते 12 तसेच इव्हिनिंगला 4 ते 7 असतो. म्युझियममध्ये आपल्याला वेल मेंटेन्ड पाथवेज आणि लॉन पसरलेलं दिसते, जेणेकरून आपण आउटडोर आणि इनडोअर गॅलरीला इझिली ॲक्सेस करू शकतो. राजस्थान गॅलरीमध्ये देशाचे प्रथम स्वातंत्रता सेनानी म्हणून ओळखले जाणारे महाराणा प्रताप यांच्याबद्दल आपण माहिती वाचू शकतो. आउटडोर गॅलरीचा दुसरा भाग म्हणजे टँक्स. या भागामध्ये आपल्याला 5 ते 6 आउटडोर डिस्प्ले केलेले टँक्स पाहायला भेटतात आणि त्याबद्दलची माहिती बाजूला दिलेल्या पॅनल्सवर वाचायला मिळते. म्युझियमच्या प्रिमायसेसमध्ये एक छोटा कॅफेटेरिया पण आहे. म्युझियमच्या कॉरिडॉरच्या आउटडोअर गॅलरीमध्ये आपण महत्त्वाच्या भारतीय ध्वजांसह युद्धकाळातील अनेक दुर्मिळ चित्र देखील पाहू शकतो. इनडोअर गॅलरीत शिरल्या शिरल्या एंट्रन्सला आपण इंडियन आर्मीचे विविध प्रकारचे युनिफॉर्म बघू शकतो. वॉरमध्ये यूज केलेले विविध प्रकारचे गन्स इथे डिस्प्लेला ठेवले आहेत. आज हा व्हिडिओ बनवण्यामागचे अजून एक कारण असेही की 15 ऑगस्ट 1998 या स्मारकाचे अनावरण करण्यात आले आहे आणि राष्ट्राला समर्पित करण्यात आले. '71 भारताने पाकिस्तानावर मिळवलेल्या विजयाच्या रौप्य महोत्सवी स्वातंत्र्योत्तर शहीदांचे स्मारक उभारण्याची एक कल्पना सुरू झाली. आपल्या या आघाडीच्या योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणेकरांनी इंडियन एक्सप्रेस अंतर्गत एक समिती स्थापन केली, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची सरकारकडनं मदत न घेता हे स्मारक उभारण्याची कल्पना पुढे आली.
विमानाव्यतिरिक्तही संग्रहालयात युद्धभूमीवरील छायाचित्रे तसेच काही युद्धांचे वॉल म्युरल्स बनवले आहे आणि त्याखाली त्या वॉरबद्दल माहिती लिहिली आहे, जी वाचून आपण त्या युद्धात घडलेल्या घटना समजून घेऊ शकतो. वॉर टाईम अवॉर्ड्समध्ये या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेडल्स बघू शकतो, ज्यामध्ये परमवीर चक्र, महावीर चक्र, सेना मेडल असे अनेक मेडल्स इथे डिस्प्लेला लागले आहेत. ब्रिगेडियर एन एम ग्रॅट हे समितीचे तत्कालीन अध्यक्ष होते आणि त्यांनी योग्य जमिनीची मागणी करण्यासाठी सदर्न कमांड विंगकडे संपर्क साधला. मंडळाने या कल्पनेवर तत्परतेने कार्यवाही केली आणि 15 ऑगस्ट 1998 रोजी या ठिकाणी सुंदर स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. म्युनिशन गॅलरीमध्ये आपण गनमध्ये वापरले जाणारे बुलेट्सपासनं टँकमध्ये वापरले जाणारे मोठे ॲम्युलेशनसुद्धा इथे बघू शकतो. सर्व देशभक्तांनी एकदा तरी या म्युझियमला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो, वॉच द बेस्ट सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.